सर म्यूट किया ले महन ओ सर अनम्यूट करा गी नमस्कार माझा आवाज येतोय का सर आडत्या जर आवाज ब्रेक होत असेल तर थोडा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे ज्याला ब्रेक होतोय आवाज त्यांना बाकी रेंज इथं माझ्याकडे फुल आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर
भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त बळवंत कॉलेज बेटा आयोजित केलेल्या या लेक्चर सिरीज मध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या लेक्चर सिरीज मध्ये काल प्राध्यापक योगेश पाठक सर यांचं लेक्चर आपल्यासाठी झालेलं होतं. आज मी डॉक्टर आशिष सरतापे या लेक्चर सिरीज मधलं दुसरं लेक्चर जे आहे ते घेणार आहे. या लेक्चर सिरीज मध्ये तीन विषय देण्यात आले होते. या तीन विषयापैकी काल जो विषय झाला होता, काल विषय पाठक सरांनी जो घेतला होता तो होता डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन आणि कार्य. आज माझ्यासाठी जो विषय देण्यात आलेला आहे तो रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांचं जीवन आणि कार्याविषयी माहिती देण्याबद्दल आहे. आणि उद्या आपल्या संस्थेबद्दल असे विषय तीन विषय जे आहेत ते तीन दिवसाच्या लेक्चर सिरीज मध्ये महाविद्यालयाला संस्थेकडून प्राप्त झालेले आहेत त्यानुसार ते आयोजित केलेले आहेत. आणि या लेक्चर सिरीज मध्ये मला बोलण्याची जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोरे साहेब यांचा आभार व्यक्त करतो, सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर जे संयोजक कमिटी आहे त्यांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. मी माझी स्क्रीन शेअर करत आहे. प्लीज मला सांगा माझी स्क्रीन दिसते आहे का? हो दिसते आहे. धन्यवाद. तर मी इथं आजच्या या लेक्चर सिरीज साठी मी सुरुवात करतोय. जे माझ्याकडे जो थोडीफार माहिती आहे, जे काही थोडंफार मी इथं सांगू शकतोय त्या गोष्टी मी इथं आपणासमोर शेअर करणार आहे. तरी आपण सर्वांनी यासाठी ऐकून घेऊन सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपला महाराष्ट्र देश जो आहे, महाराष्ट्र सह्याद्रीचा, कडेकपाऱ्याचा, दगडधोंड्याचा जो देश आहे, यामध्ये रत्नांच्या खाणी असतील नसतील परंतु पृथ्वी मुलाच्या अशी लाख नवरत्न या मातीनं या देशाला दिलेले आहेत, या भारताला दिलेले आहेत, या जगाला दिलेले आहेत. आणि त्याच मातीतले एक रत्न म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणारा, लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा, माणसांच्या मध्ये माणुसकी पेरणारा लोकमहर्षी, शिक्षण महर्षी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलीन पण वसतिगृहाला दिलेलं
शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही असं छाती ठोकपणे सांगणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील. अनमानी पायांनी वनवन करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाची गंगा बहुजनाच्या झोपडीत पोहोचवणारे खरे भगीरथ पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 9 मे रोजी पुण्यतिथी असते. आणि यानिमित्त जे महाविद्यालयानं आपल्या लेक्चर सिरीज आयोजित केली आहे यामध्ये मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे पद्म सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या बाबतीत कर्मवीरांचं एक वाक्य आहे, आजवर मी सर्व ऋण फेडत आलो पण मी माझ्या पत्नीचं ऋण फेडू शकलो नाही. अशा भावना ज्या ज्या माऊलीबद्दल व्यक्त केल्या त्या सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्याविषयी माझी कृतज्ञता व्यक्त करण्याची इथं मला संधी मिळाली आहे, त्याचा मी प्रयत्न करणार आहे. या प्रसंगी मी कर्मवीरांना जे गुरुस्थानी होते ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, तसेच त्यांच्या प्रेरणास्थानी असणारे महात्मा गांधीजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महर्षी शिंदे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आणि एक रयत सेवक म्हणून ही जी संधी मला इथं उपलब्ध झाली आहे त्यामध्ये शब्द सुमनांची जी काही आदरांजली आहे ती वाहण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला महान अशा स्त्रियांची परंपरा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य जननी जिजाऊ, रमाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी, अगदी सिंधुताई सपकाळ पर्यंत या ही जी लिस्ट आहे, ही जी यादी आहे ती आहे, ज्यांनी कालानुरूप संघर्ष करत कधी पुरुषांच्या बरोबरीनं तर कधी पुरुषांपेक्षा काकांवर पुढे जाऊन तर कधी पुरुषी मानसिकतेशी संघर्ष करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. त्याच उज्ज्वल परंपरेतले एक मानाचं नाव रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, ज्यांच्या त्यागानं आजची स्त्री आजचा समाज प्रगती करतोय. आजच्या प्रगतीशील शैक्षणिक व सामाजिक महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान फार मोलाचं आहे. पुरुषांच्या या इतिहासात पुरुषांच्या मोस्टली जर आपण इतिहास बघितला तर पुरुषांविषयी जास्त इतिहास आहे. त्या पुरुषांच्या इतिहासामध्ये स्त्री कर्तृत्वांचं पान हे नेहमीच दुर्लक्षित आणि अलिखित राहिलेलं आहे. तरीही काही कर्मयोगिनी महिला स्त्रिया आहेत, त्यांनी आपल्या कार्याने या इतिहासाच्या पानांना दखल घ्यायला भाग पाडलेलं आहे. महाराष्ट्राचा शैक्षणिक व सामाजिक इतिहास वहिनी, त्यांना वहिनी म्हणत अर्थात रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पुढे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. मित्रांनो, सूर्य आकाशात तळपतो आणि आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतो. मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, तसेच चंदन स्वतः झिजत आणि दुसऱ्यांना सुवास देत, सुगंध देत. त्याचप्रमाणे ही माऊली आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजत दुःख यातना सहन करत या दिनदुबळ्या आपल्या सगळ्या बहुजनांचा आधार बनल्या. या अशा माऊलींचा बोलण्याची संधी मिळत आहे. हे जे आहेत आपल्या स्क्रीनवर तुम्हाला आता जे दिसत आहेत ते जे आहेत हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरु आणि प्रेरणा असणाऱ्या महान व्यक्ती, ज्या आपणा सर्वांच्याही गुरु आणि प्रेरणास्थान आहेत. आजही आपण त्या सर्वांची विचारधारा, विचार जे आहेत ते आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवून आपल्या सर्वांसाठी आपण सगळ्यांचा उद्धार करण्याचा, महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या प्रेरणेनं विचारानं करतो आहोत. यामध्ये मी मगाशी नाव घेतलेली सर्व महापुरुष आहेत,
यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या महान स्त्रियांची मी मगाशी यादी सांगितली त्या महान स्त्रियांची काही फोटो इथं मी दिलेले आहेत. या महान स्त्रियांच्या यादीमध्ये त्या महान स्त्रियांच्या जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये महाराष्ट्रातील ज्या महान स्त्रिया आहेत त्यामध्ये एक महान असं नाव दुसरं आहे ते म्हणजे सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या जो इथं फोटो आहे हा त्यांचा जन्म जो आहे तो 7 जून 1894 रोजी झाला. त्यांचा जन्म कुंभोज इथं झाला. कुंभोज गाव जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे कुंभोज गाव एक समृद्ध असं गाव आहे. याच गावी कर्मवीर भाऊराव पाटलांचा सुद्धा जन्म झाला. कर्मवीर भाऊराव पाटलांचं कुंभोज हे आजूळ होत. कुंभोज लक्ष्मीबाई पाटील ज्या आहेत ह्या अतिशय एखाद्या प्रतिष्ठित आणि संपन्न सधन अशा कुटुंबातील होत्या. पाटील कुटुंब जे आहे ते जैन समाजातलं कुटुंब होत आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार 1894 म्हणजे 1900 दरम्यानचा जो काळ आहे त्या काळानुसार त्यांच्या मनावरती त्या जैन समाजातील कर्मट विचारसरणीचा प्रभाव होता. ते संस्कार त्यांच्यावरती झालेले होते. त्या काळानुसार त्या त्या गोष्टी तिथं होत होत्या. भाऊराव जे आहेत त्या भाऊराव पाटलांचा जन्म सुद्धा या कुंभोज गावचा आणि त्यांचं हे आजूळ होतं. त्यांचं लग्न हे 1909 मध्ये अदाक्का यांच्याशी झालं. ते लग्न सुद्धा कुंभोज येथेच झालं. आता अदाक्का कोण म्हणाल तर अदाक्का हेच लग्नापूर्वीचं नाव लक्ष्मीबाईंचं होतं आणि लग्नानंतर यांचं नाव लक्ष्मीबाई असं करण्यात आलं. हा फोटो 1914 मधला आहे. 1909 मध्ये लग्न झाल्यानंतर 1914 मध्ये हा फोटो काढण्यात आलेला आहे. हा ओरिजिनल फोटो आहे तरुणपणीचे भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचा हा फोटो आहे. हे जे काही संग्रहात असणारे फोटो दुर्मिळ फोटो आहेत हे फोटो आजही रयतच्या जी आपली मेन शाखा रयतचं ऑफिस आहे इथं सातारा इथं उपलब्ध आहेत. त्यातले काही मला मिळाले ते मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा तरुणपणीचा सौ लक्ष्मीबाई पाटील यांचा फोटो आहे. लहानपणाचा विषय निघालाय म्हणून एक गोष्ट आणखी मी सांगतो की लहानपण जे आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं लहानपण त्यातला काही काळ हा विट्यामध्ये सुद्धा झालेला आहे. विट्यामध्ये ते थोडा काळ त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूर येथे ते गेले होते. कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शिक्षण चालवत होतं त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील हे कोल्हापूर येथे गेलेले होते. भाऊरावांचं जे कुटुंब होतं ते एकत्रित कुटुंब होतं. पूर्वी जसं असेल तसं एकत्रित कुटुंब होतं. भाऊराव पाटील हे किर्लोस्करच्या कारखान्यामध्ये जे नांगर बनवायचं काम होतं त्याच्यासाठी जे विक्रीचं वगैरे ह्या सगळ्या कामं करायचे होते त्या निमित्तानं ते किर्लोस्करवाडी इथं राहत होते. त्या दरम्यान हे 10-12 लोकांचं असणाऱ्या सगळ्या कुटुंबाचं लक्ष्मीबाई पाटील सर्व स्वतः करत त्याचबरोबर जे काही पाहुणे रावळे यायचे त्या सगळ्या पाहुण्यांचं पै पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे तेवढ्याच मनपूर्वक मनानं अगदी कर्मवीर या लक्ष्मीबाई पाटील करत होत्या. आणि त्याचमुळं यावेळी किर्लोस्कर वाडीला असताना त्यांच्या घरी किर्लोस्कर कारखान्याचे मालक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे नेहमी येत जात असत. त्यावेळी ते नेहमी म्हणत असत की खरी गृहलक्ष्मी कशी असावी तर ती लक्ष्मीबाई सारखी असावी. खरी गृहलक्ष्मी कशी असावी तर ती या लक्ष्मीबाई पाटील यांच्यासारखीच असावी असे उद्गार हे लक्ष्मणराव किर्लोस्कर जे किर्लोस्कर कारखान्याचे मालक आहेत त्यांचे आहेत. किर्लोस्कर वाडीत राहत असताना लक्ष्मीबाईंचा जो कर्मठपणा होता जो परंपरागत संस्कारामुळे चालत आला होता तो 18 पगड जातीचा परंपरा त्यांच्यावरचा जो असणारा संस्कार होता तो कर्मठपणा
18 पगड जातीच्या बायकांच्या सहवासात थोडा कमी झाला आणि त्यावेळी सत्यशोधक समाजाचा सत्यशोधक समाज जो आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापना केलेला त्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील करत होते. आणि या सत्यशोधक समाजाच्या कामामुळं बरेचसे वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत ते लोक भाऊरावांना भेटायला येत असत. आणि हे लोक जे आहेत हे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे असल्यामुळं कर्म लक्ष्मीबाई पाटलांना जे सोवळे पाळत होत्या त्यांचा तो सोवळेपणाचा जो कर्मटपणा होता जे काही चालत आलेलं त्यांच्या मनावरती जे संस्कार होते ते थोडेसे काय व्हायला लागले कमी व्हायला लागले. कारण सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांनी उचललं होतं आणि त्याच्यात त्या सहकार्य करायला सुरुवात त्यांनी केली. 1917 साली त्यांना चिरंजीव झाला त्यांचं नाव अप्पासाहेब असं होतं. त्यानंतर त्यांना दुसरी कन्या झाली 1919 मध्ये त्यांचं नाव शकुंतला असं. कर्मवीर अण्णांना आणि लक्ष्मीबाई पाटलांना बहिणींना तिसरं अपत्यही झालं होतं 1926 मध्ये. त्या तीही मुलगी होती त्यांचं नाव बेबी असं होतं परंतु ती 2-3 वर्षाची असतानाच वारली. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाचं हे जे काम करत होते भाऊराव पाटील ते अधिवेशन काले इथं एक घेण्यात आलं. कालेगाव जे कराड तालुक्यात आहे ह्या काले इथं आपल्यापासून जवळ असणार 30 कराडपासून जवळ असणारं गाव जे आहे काले इथं सत्यशोधक समाजाची एक अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली गेली आणि ती कल्पना बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार काम करेल असं ठरवण्यात आलं. आणि ती संस्था जी आहे ती रयत शिक्षण संस्था ही काले इथं स्थापन केली 1919 मध्ये ज्याचा आपण शतक महोत्सव सर्व शाखांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये साजरा केला. 1924 मध्ये या रयत शिक्षण संस्थेचं जे आपलं स्थापना झालेली होती ते स्थलांतर केली आणि ती स्थलांतर करून इथं हे आता तुम्हाला जो जुना फोटो दिसतो आहे हा ओरिजिनल फोटो आहे रयत शिक्षण संस्थेचा मध्यवर्ती कार्यालयाचा. हा मध्यवर्ती कार्यालयाचा ओरिजिनल फोटो आहे स्थलांतर केल्यानंतरचा. हा अगदी स्थलांतर केल्यानंतरचा लगेचचा नाहीये थोडा उशिराचा फोटो आहे परंतु जुना फोटो आहे की ज्यावेळी रयत शिक्षण संस्था ही साताऱ्यामध्ये स्थलांतरित केली गेली. आता सध्या जर रयत शिक्षण संस्थेचं तुम्ही जर ऑफिस बघितलं तर हे इथं आहे हे अशा पद्धतीचं आहे. हे जुनं रयत शिक्षण संस्थेचं मध्यवर्ती कार्यालय आणि आता नवीन वास्तू ही रयत शिक्षण संस्थेची अशा पद्धतीची आहे. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था जी सुरू केली होती याची सुरुवात एका दलित विद्यार्थ्याला घरी आणून वसतिगृह सुरू करून त्यांनी केली होती. त्या काळी 1924 साली जर तुम्ही म्हटला की दलित विद्यार्थी घरी आणायचा आणि घरी ठेवायचा तर दलितांना जी अस्पृश्यतेची मागणी एक अस्पृश्यतेची जो काही प्रकार त्यावेळी घडत होता तो सगळा प्रकार भाऊरावांना कधीही मान्य नव्हता. दलितांना पाणी पिण्यासाठी मिळत नव्हतं त्या विहिरीचा राहतच त्यांनी मोडून टाकला होता इतकं त्यांनी धडाडीचं कार्य करत होते त्यांचं होत. तर त्यांनी एक दलित विद्यार्थी मोहिते नावाचा होता त्याला घेऊन वसतिगृह सुरू केलं. ते वसतिगृह घरातच सुरू केलं एका विद्यार्थ्यासाठी कुठं नवीन वसतिगृह त्या गोष्टी सगळ्या परवडणाऱ्याही नव्हत्या कारण त्यावेळच्या त्यांच्या परिस्थितीनुसार. त्याचबरोबर हे जे वसतिगृह आहे या वसतिगृहांचं जे काही जेवण खाणं वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वतः लक्ष्मीबाईच करत होत्या. पहिल्या वर्षी या वसतिगृहामध्ये 4 विद्यार्थी आले. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं करत असताना जाती धर्माचे कुठल्या जैन धर्माचे फक्त विद्यार्थी नव्हते तर सगळ्या जाती धर्माचे असणारे विद्यार्थी या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जात होता. कर्मवीरांचं ते धोरणच होतं की कुठल्याही जाती धर्माचे आडपडदा न ठेवता सर्वांना प्रवेश द्यायचा. या विद्यार्थ्यांना घरीच ठेवून वसतिगृह सुरू केलं आणि या वसतिगृहाचं सगळं जे काय आहे ते सगळं काम घरूनच लक्ष्मीबाई स्वतः पाहत होत्या. त्यामुळं काय झालं तर कर्मटपणा तो जो होता त्यांचा तो थोडा बोथट झाला.
हा जो कर्मटपणा होता तो बोथट का झाला, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्या काही जे काही विद्यार्थी त्या वसतिगृहात होते त्या सगळ्यांचं करण्याचं जे काही जेवण खाण असेल किंवा काय असेल त्या सगळ्या गोष्टी या लक्ष्मीबाई स्वतःच करत होत्या. 25 फेब्रुवारी 1927 रोजी हा जो फोटो दिसतोय हा फोटो श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस नावाचं जे वसतिगृह आहे नावाने वसतिगृह सुरू केलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी. छत्रपती शाहू बोर्डिंग नावाचं हे वसतिगृह सुरू केलं होतं. इथं पहा हा फोटो 1926 आहे आणि हा जो फोटो आहे हा फोटो 25 फेब्रुवारी 1927 आहे ज्यावेळी या वसतिगृहाचं नामकरण छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं करण्यात आलं आणि हे केलं ते महात्मा गांधीजी यांच्या हस्ते हे झालं होतं. महात्मा गांधीजींना कर्मवीरांना खूप मानायचे, त्यांची विचारसरणी सत्य अहिंसा ही फॉलो करायचे. महिन्यातले बऱ्याच काळ 15-20 दिवस हे कर्मवीरांना बाहेर असायचे, सामाजिक काम असायचं, बोर्डिंगचं काम असायचं, या सगळ्यासाठी ते का बाहेर असत. त्यावेळी वहिनी ज्या आहेत हे वसतिगृहाचं सगळं काम बघत. या वसतिगृहासाठी धनिनीची बाग साताऱ्यामध्ये जो एरिया आहे त्यामध्ये शेती जी आहे ती खंडानं दिल्या त्यांनी आणि ती शेती काय केली खंडानं करत होते. ते खंडानं करण्यासाठी भाऊराव जरी बाहेर असले तरी वहिनी या विद्यार्थ्यांना वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेतीची कामं त्यांची शाळेची कामं त्याचबरोबर त्यांचं जेवण खाणं या सगळे कामं त्या वहिनी स्वतः करायच्या आणि त्यामुळं वहिनी या वसतिगृहातील सगळ्या विद्यार्थ्यांचे एकरूप होऊन गेलेला होता. एकदा लक्ष्मीबाईंची दाढ खूप दुखत होती. एक प्रसंग सांगितला जातो की जो प्रसंग खूप माहिती आहे सगळ्या बऱ्याच लोकांना की त्यांची दाढ खूप दुखत होती. साताऱ्यामध्ये त्याचा औषधोपचार घेतला गेला परंतु काय झालं त्या औषधोपचारानं ती दाढ जी आहे ती काही बरी होईल. मग त्यांना पुण्यासाठी पुण्यामध्ये औषधोपचार घेण्यासाठी कर्मवीरांनी पाठवलं. मग एकट्याला पाठवता येत नसल्यामुळे त्यांनी काय केलं त्यांचा जो विद्यार्थी आहे अप्पालाल शेख या अप्पालाल शेख विद्यार्थ्याबरोबर लक्ष्मीबाईंना पुण्याला पाठवलं. तिथं बादल नावाच्या विद्यार्थ्याच्या घरी त्यांनी उतरवायला सोय केली. जाताना बरोबर थोडाफार शिधा घेतलेला होता. शिधा म्हणजे सुख जे काय असं जेवणाचं असेल करण्याच्या गोष्टी त्या गोष्टी घेतल्या होत्या. आता तिथं जाऊन जेवणा खाण्याचा प्रश्न आला. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नव्हत्या. घरीच जेवण करायचं परंतु वहिनींची दाढ इतकी दुखत होती त्यांना फार त्रास होत होता त्यामुळे त्या जेवण करू शकत नव्हत्या. त्यावेळी अप्पालाल शेख यांनी स्वतःच्या हाताने पिठलानी भात केला होता. भात खाणंच गरजेचं होतं कारण दाळ वगैरे दुखत असेल तर आपल्याला माहिती आहे मऊ भात खाणं गरजेचं असतं. अप्पालाल शेख या विद्यार्थ्यानं स्वतःच्या हाताने हे जेवण केलं आणि वहिनींना खाऊ घातलं स्वतः खाल्लं. एका मुस्लिम विद्यार्थ्याच्या हातचं जेवण खाऊन जो काही कर्मटपणा होता तो सगळा गंगेला मिळाला आणि एक निर्मळ अशी माऊली या रयत शिक्षण संस्थेमध्ये स्वतःला स्वतःचं तन मन झोकून देऊन काम करू लागली. ती म्हणजे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील. जर कधी कुणी विचारलं की तुम्हाला मुलं किती तर लक्ष्मीबाई सहज सांगत त्वरित सांगत की मला 50 मुलं आहेत. कारण वसतिगृहातील विद्यार्थी आणि त्यांची मुलं यामध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, कधीही फरक केला नाही. कायम वसतिगृहातील सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी वागणूक दिली, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांची जपणूक केली. 1930 साली मात्र जी एक मकर संक्रांत आली होती त्या मकर संक्रांतीचा धडा सुद्धा आपल्याला शाळेमध्ये होता. आता नवीन विद्यार्थ्यांना होता की नाही माहित नाही मला परंतु आम्हाला होता. जे लग्नाचा फोटो मी मगाशी आपल्याला दाखवला होता त्या लग्नाच्या फोटोमध्ये आपण बघितलं असेल तर लग्नाचा फोटो मी आता इथं आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो. या लग्नाच्या फोटो हा जो फोटो आहे या लग्नाच्या नंतरचा फोटो आहे हा. परंतु जे लग्न झालं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांचं या लग्नामध्ये जवळपास 80 तोळे इतकं सोनं लक्ष्मीबाईंना दिलेलं होतं. पण संस्थेच्या कामासाठी या वसतिगृहासाठी या सामाजिक कामासाठी भाऊरावांनी हे सगळं सोनं मोडत आणलं होतं. त्यांच्या भावाचे उद्गार आहेत माझ्या अदाकाला तुम्ही लंकेची पार्वती केलं
हे जे लंकेची पार्वती केली, ही लंकेची पार्वती जरी झाली असली तरी या वहिनींनी एका शब्दानेही भाऊरांना बोलले. 1930 च्या मकर संक्रांतीचा सण होता, त्या स्थानाच्या वेळची गोष्ट आहे. वस्तीग्रहातील विद्यार्थ्यांसाठी जेवण करायचं होतं, वस्तीग्रहातील विद्यार्थ्यांसाठी जेवण करण्यासाठी घरामध्ये बघितलं तर त्या कोठीमध्ये बघितलं धान्याच्या, तर धान्याचा कण नव्हता. वस्तीग्रहाचा सेक्रेटरी आला आणि वहिनीला म्हणाला की आपल्याकडे काही धान्य शिल्लक नाही. त्या म्हणाल्या वाण्याकडून जाऊन उधार घेऊन या. परंतु वाणी सुद्धा उधार देत नाही असं सांगण्यात आलं, असं सेक्रेटरीनं त्यांना सांगितलं. वहिनींच्या मनाची चलविचल झाली, त्या थोडा काळ शांत स्तब्ध अशा झाल्या आणि खंबीरपणे परत त्यांनी एक निर्णय घेतला. आणि हा जे गळ्यामध्ये असणार त्यांचा किंवा सुवासिनीचा जो दागिना आहे मंगळसूत्र, हे त्यांनी काढून दिलं आणि ते गहाण ठेवायला सांगितलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल, जैन धर्मामध्ये असेल, मंगळसूत्राचं महत्व एखाद्या सुवासिनीच्या दृष्टीने किती आहे आपणा सर्वांना माहिती आहे. क्षणाचाही विचार न करता तो दागिना गहाण ठेवायला दिला, फक्त बहुजनांची सगळी मुलं जेवली जावी यासाठी. आणि त्यावेळी ते दागिना घाण ठेवला आणि धान्य आणून वस्तीगृहातील सगळी मुलं जेवली. जी वस्तीगृहातील सगळी मुलं जेवली, ही वस्तीगृहातील मुलं अशा पद्धतीनं रयत माऊलीशी एकरूप होत गेलेली होती. त्यानंतर या संक्रांतीच्या सणानंतर पुढचा जो सण आला तो सण मात्र एक वेगळाच संदेश घेऊन आला. आणि तो सण म्हणजे पाडवा. पाडव्याचा सण उद्या होता, त्याच्या आदल्या रात्री, आदल्या दिवशी. आदल्या दिवशी वहिनींची तब्येत खूप बिघडली आणि इलाज काही करता येईना. ज्या काही गोष्टी आहेत, औषध उपचार आहे ते चालू आहे, परंतु तब्येत इतकी बिघडली की काही उपचार होईना. त्यावेळी वहिनी म्हणाल्या होत्या की माझ्या सगळे दागिने गेले, काही गेले, मला कधी त्याचं दुःख झालेलं नाही. कर्मवीरांसारखा, अण्णांसारखा माझा जो खरा दागिना आहे तो असताना मला फुटक्या मनाचाही कधी मोह झाला नाही. उद्याचा पाडव्याचा सण थांबवू नका आणि माझं जरी काही बरं वाईट झालं तरी उद्याच्या पाडव्याच्या सणाला या सगळ्या मुलांना जेवायला द्या, सणाचं जेवायला द्या. आणि माझ्या बरं वाईट जर काय झालं तर जी अंत्ययात्रा असेल ती या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांच्याच बरोबर असू काढा आणि त्यांच्याच खांद्यावर मला जाऊ द्या. अशा पद्धतीचे वक्तव्य या माऊलीनं केलं. मरताना आपला शेवटचा श्वास घेताना सुद्धा या माऊलीनं दुसऱ्याचा विचार करत अशा पद्धतीनं जे उद्गार काढले, ते उद्गार काढून आपला शेवटचा अखेरचा श्वास घेतला. ती तारीख होती 30 मार्च 1930. अवघं 36 वर्ष आयुष्य लाभलेल्या या माऊलीस रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत तन मन धन अर्पण केलं. त्यांच्या परिस्पर्शानं या संस्थेचं सोनं झालं. संस्थेनं त्यांच्या मरणोत्तर त्यांची इच्छा म्हणून बोर्डिंग मध्ये जे असणारे विद्यार्थी होते त्या सर्वांना पाडव्याचं जेवण दिलं आणि आपली जी सर्व धर्माच्या जाती धर्माच्या मुलांना वस्तीगृहामध्ये प्रवेश देण्याची परंपरा आहे ती कायम ठेवली आणि कायम दिली. लक्ष्मीबाईंची आदर ही जी कृती आहे, ही जी दूरदृष्टी आहे, ही समाज हिताचीच होती आणि कायम समाज हितच दाखवत आली. त्यांची जी कृती आहे ही सगळ्या भारतीय स्त्रियांना प्रेरणादायी अशीच आहे. त्यांची आठवण राहावी म्हणून परत लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड हा एक उपक्रम संस्थेने सुरू केला आणि आज या फंडातून गरीब व होतकूर अशा गरजू विद्यार्थ्यांना कर्ज रूपानं शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्यात आलं. आपल्या शेवटच्या काळात भाऊराव म्हणाले होते की मी आजपर्यंत सर्व जे काही ऋण आहे ते फेडत आलो,
परंतु मी माझ्या पत्नीचं ऋण मात्र फेडू शकत नाही. खरोखरच हे ऋण कुणालाच फेडता येणार नाही अशी ही त्यागमूर्ती होती. आज आपण जे लेक्चर सिरीज आयोजित केली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी जी आहे ती 9 मे रोजी असते, त्यानिमित्ताने जी आयोजित केली आहे त्यामध्ये मी या त्यागमूर्ती रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करतो, तशा प्रणाम करतो. आपण जर इथं फोटो पाहत असाल तर हा फोटो जो आहे तो कर्मवीर भाऊराव पाटील यांची सातारा येथील अंत्ययात्रा आहे. आणि आत्ताचा जो मगाशी जे ऑफिस तुम्हाला संस्था ऑफिस दाखवलं त्याच्या जवळ असणारे हा समाधीचा परिसर आहे. इथं ही समाधी आहे, कर्मवीर अण्णांची समाधी आहे. कालच्या समाधीवरती पुष्पार्पण करण्याची फोटो प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही बघितले असतील. ही ती समाधी आहे आणि तिथं हे दोन महान अशा दैवी मी म्हणेन या मूर्तींचं मूर्त्या इथं आहेत. ह्या दोन मूर्त्या तिथं आहेत. या दोघांच्या त्यागामुळं त्या दोघांनी घेतलेल्या अपरिमित कष्टामुळं त्यांनी घेतलेल्या सगळ्या या वशामुळं वसा जो उचलला त्यामुळंच आपण ही रयत शिक्षण संस्था वाढलेली बघत आहोत आणि त्याच एका रयत शिक्षण संस्थेचे आपण सर्व भाग आहोत त्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. तर आपण सर्वांनी हे सर्व माझं जे दोन जे काही लक्ष्मीबाई पाटील यांच्याबद्दलचे थोडेफार भाषण होतं, जे काही दोन शब्द मला सांगता येत होते ते सगळे आपण ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये आहोत, ज्यांची शिकवण आपण कधीही विसरलेलं नाही. त्याचप्रमाणे या कर्मवीर भाऊराव पाटील यांचीही शिकवण जी आहे ती आपण पाळत जाऊ, पुढं घेत जाऊ. आपण मला जी संधी दिली, संयोजकाने जी संधी दिली त्या संधीबद्दल आणि आपण सर्व ऐकून घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.